ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सोलापुरात परतीच्या पावसाने हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो, भगवती नदीला पूर. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी 100% भरला आहे. चित्रा नक्षत्रात पडलेल्या परतीच्या पावसामुळे वैराग भागातील हिंगणी धरण 100% भरले असून वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ढाळे पिंपळगाव, जळगाव हे मोठे प्रकल्प भरले तरी हिंगणी धरणं भरले नव्हते. मात्र आता हिंगणी धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांचा नागरिकांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला आहे. यामुळे पिंपरी हिंगणी या गावांचा संपर्क तुटला आहे. चौफेर विचार करूनच शाळा सुरू करू, आमदार बच्चू कडू. कोरोनाची लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालय सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. तेव्हा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली. यात प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. कपिल पाटील यांनी त्यांचा विचार मांडला असेल. आपण सर्वांच्या पत्राचा तसेच चौफेर विचार करू, कारण हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, असेही बच्चू कडू म्हणालेत. नोव्हेंबरमध्ये शाळा सुरू होणार असल्याचे बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. काही लोकं म्हणतात शाळा सुरू करा, काही लोकं म्हणतात असं करा. तर कपिल पाटलांनी त्यांचा विचार मांडला असून आपण सगळ्याचाच पत्राचा विचार करून, सगळ्याच्या सूचना करून, कारण आखरी शाळा आहे, विद्यार्थी आहे. काही आता ब्रिटनमध्ये सुद्धा 13,000 विद्यार्थी लागण झाली, तर ती सगळी वेळ येऊ नये. आपण काही असा एका अँगलनंच विचार करणार नाही. आपण चौफेर चौकशी सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला सगळं योग्य वाटलं तरच आपण करणार आहोत. सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस, खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर. जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर, कडेगाव आणि तासगाव तालुक्यात आज मुसळधार पाऊस झाला. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर आणि पुलांवर पाणी आले आहे. खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आला असून भलवडी बेणापूर पुलावर पाणी आले आहे, तर अन्य ओढ्यांना सुद्धा पूर आला आहे. कोरोनाच्या महामारीत सांगली महापालिकेचे काम उल्लेखनीय, विश्वजीत कदम. कोरोनाच्या महामारीत सांगली महापालिकेच्या प्रशासनाने उल्लेखनीय काम केले आहे, असे राज्यमंत्री विश्वजीत कदम बोलत होते. त्याचबरोबर बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्याबरोबर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे महापालिकेचे प्रयत्नही कौतुकास्पद असल्याचे कदम यांनी सांगितले. सांगली महापालिकेच्या वतीनं जागतिक बेघर दिनानिमित्त सावली बेघर केंद्रात राज्य मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतात केंद्रीय कृषी मंत्र्यांचे पोस्टर लावून सरकारचे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. पावसामुळे राज्यभरात मूग व उडीद व सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले, तर हिंगोली जिल्ह्यात अजूनही अधूनमधून पाऊस येत आहे, कारण राज्य सरकारच्या मंत्र्यांनी जिल्ह्यात दौरे केले आहेत. परंतु अतिवृष्टीच्या संकटाच्या परिस्थितीत केंद्रीय कृषी मंत्री जिल्ह्यात व भागात आले नाहीत, म्हणून केंद्रीय मंत्र्यांचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा या गावातील शेतकऱ्याने चक्क शेताच्या बांधावर कृषी मंत्र्यांच्या फोटोसह पोस्टर लावले आहे. शेताच्या बांधावर केंद्रीय कृषी मंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा असे ठळकपणे लिहून लक्ष वेधण्याचा प्रयत्न या शेतकऱ्याने केला आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.